अनुभवजी हा चित्रपट कालपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे, तर हा चित्रपट नेमका कसा आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर त्याची जी स्टोरी आहे साधारणतः अशी आहे की एक तरुण आहे की ज्याला मुली मुलगी किंवा मुली आणि बायका ह्या आवडत नसतात, जो असा एक तरुण आहे तो हँडसम आहे दिसायला, तो चार्मिंग आहे, तो करिअर ग्रोथमध्ये सुद्धा त्याची स्वतःची एक काकाची त्याच्या ॲड कंपनी आहे की ज्या ॲड कंपनीमध्ये तो प्रेसिडेंट असतो किंवा त्याचा मोठ्या पदावर असतो, आणि त्यांच्या ॲड एजन्सी असल्यामुळे त्याच्या काकाने त्यांच्या या कंपनीमध्ये जास्तीत जास्त या मुली भरलेल्या असतात। परंतु तो जो आहे तरुण त्यात जो हिरो आहे त्याच्यामधला त्याला त्या मुली आवडत नसतात किंवा बायकापासून तो लांब पळत असतो, तर अशातच त्याच्या आयुष्यात जे आहे ते दुसरी जी आहे ती एक मुलगी तिथं येते। खरं तर दोन मुली त्याच्या आयुष्यात येतात, पण पहिल्या मुलीचा इतिहास काय आहे हे पहिल्या हाफमध्ये एंडला सांगितलं जातं की तो त्याला का याचं कारण आहे की त्याला मुली आवडत नाही किंवा बायका आवडत नाही, अशा प्रकारची जी आहे ती स्टोरी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। जो तरुण आहे या तरुणाची जी भूमिका आहे ती अभिनेता भूषण पाटील याने साकारलेली आहे की ज्याला तुम्ही याच्यापूर्वी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटात पाहिलं होतं, तो याच्यामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला असताना पाहताना दिसतो किंवा त्या ठिकाणी तो आहे। तर दुसरी जी त्याच्या आयुष्यात येते ती रिया नलावडे निने जे साकारलेलं पात्र आहे ते त्याच्या आयुष्यात येतं, आणि तिला त्या या गोष्टीचा त्रास होतो की त्याला मुली आवडत नाही, तो त्याच्यामुळं तिच्याच बरोबर देखील जो आहे तो चुकीच्या पद्धतीने बोलत असतो, तिला हर्ट करत असतो, तर तिला नेमकं याचं कारण कळत नाही। तर जेव्हा हे कारण समजून घेण्यासाठी जी आहे ती त्या तरुणाच्या किंवा भूषण पाटील हे पात्र साकारत असलेल्या पात्राच्या जेव्हा काकांना भेटते तेव्हा काका जे आहेत ते त्याचा जो आहे तो सर्व इतिहास सांगतात, काकाजी भूमिका जी आहे त्यांना ती सांगतात की कशाप्रकारे त्याच्या आयुष्यात पहिली एक मुलगी होती आणि त्याच्याबरोबर त्याचं कशाप्रकारे त्याचं जे काही प्रसंग घडला किंवा ती लांब गेली म्हणा किंवा ज्या काही गोष्टी घडल्या ह्या तिला सांगितल्या जातात। आणि जी पहिली त्याच्या आयुष्यात आलेली मुलगी आहे ती भूमिका साकारली आहे सायली संजीवनी, तर अशा प्रकारे मग ते सांगतात की बाबा का कशाप्रकारे तो कशामुळे राग करतो, काय झालं आहे ही सर्व स्टोरी कळल्यानंतर पुढे त्याचा काय परिणाम होतो, हे सर्व एकंदर ही स्टोरी आहे। तसं पाहायला गेलं तर या चित्रपटामध्ये जी स्टोरी आहे ती स्टोरी जी आहे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांनी केलेलं आहे, परंतु चित्रपट पाहत असताना कुठेही चित्रपटात पहिली गोष्ट म्हणजे जे स्टोरी आहे त्या स्टोरीमध्ये कुठेही नाविन्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। म्हणजे हे स्टोरी जी आहे ती ॲक्च्युली असं वाटतं की कुठेतरी 2000 किंवा 2010-12 स्टोरी असल्यासारखं आपल्याला वाटतं, पुढं काय होणार आहे कशाप्रकारे होणार आहे हे आपल्याला चित्रपट पाहताना आपण त्याचा अंदाज लावू शकतो, बरोबर। याच्यामध्ये भूषण पाटील यांनी मेन काम केलं आहे, त्यांनी सायली संजीव याच्यामध्ये आहे किंवा प्रथम पदार्पण करणारी रिया नलावडे याच्यामध्ये आहे, तर कुठंतरी भूषण पाटीलनी त्याचा जी भूमिका मिळाली आहे त्याला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे। सायली संजीव जरी नाव याच्यामध्ये असलं आपल्याला ती दिसते पोस्टरमध्ये, पण तिचं काम याच्यामध्ये खूपच कमी असताना आपल्याला दिसते। मेन फोकस आहे तर कुठंतरी रिया नलावडेला लॉन्च करण्यामध्ये आहे असं दिसतं, त्यानंतरच्या म्हणजे जयंत वाडकर आहेत, अरुण नलावडे आहेत, भाऊ कदम आहेत, त्यानंतर संदीप पाठक आहे, त्यानंतर संजय मोने आहेत, सगळ्या ज्या आहेत त्यांच्या भूमिका याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पण कुठेतरी सगळं चांगलं जरी असलं म्हणजे तुम्ही जर चित्रपट पाहिला तर तुम्हाला चित्रपटामध्ये दिसेल की जी प्रोडक्शन कॉस्ट चित्रपटासाठी खूप लावलेली आहे किंवा लाईट्स ज्या आहेत खूप प्रमाणात लाईट्स आहेत किंवा जे शूटिंग आहे ते चांगल्या पद्धतीने झालं आहे, पण कुठंतरी एवढं सगळं खर्च करून देखील अतिशय साधी म्हणा किंवा सिम्पल स्टोरी आहे की जी म्हणजे नाविन्य नाही आहे किंवा ज्याच्यामध्ये एवढा खर्च जो केला आहे तो कुठेतरी वर्थ नाही आहे असं वाटतं। त्यानंतर जे संवाद आहेत डायलॉग आहेत ते अतिशय म्हणजे बालिश म्हणता येईल अशा प्रकारचे जे डायलॉग आहेत ते या चित्रपटात आपल्याला दिसतात आहेत की अतिशय जे डायलॉग डिलिव्हरी देखील आहे काही जे एक बालकलाकाराची डिलिव्हरी आहे किंवा काही जणांची जी डिलिव्हरी आहे डायलॉग डिलिव्हरी ती कुठंतरी त्यांच्या बोलण्याला कुठेतरी मॅच होत नाही आहे असं दिसते, किंवा चित्रपटातले काही प्रसंग हे अतिशय इनलॉजिकल असल्याचे आपल्याला दिसतं। तर अशा प्रकारे
कुठेही नाविन्य नाही आहे चित्रपटामध्ये किंवा स्टोरीमध्ये नाविन्य नाही आहे. स्टोरी पुढं काय घडणार हे सगळं गोष्टी आपल्याला कळतात. थोडीफार एक जमेची बाजू म्हणाल किंवा एक थोडेफार पॉईंट द्यायचे ठरले चित्रपटामध्ये तर ते चित्रपटाचं संगीत, बॅकग्राऊंड संगीत असेल, बॅकग्राऊंड म्युझिक असेल, किंवा या चित्रपटात जी गाणी आहेत ती आदर्श शिंदे असेल किंवा सायली पंकज असेल यांनी ती गाणी गायलेली आहेत, ती गाणी कुठेतरी ऐकाविषयी वाटतात किंवा तेवढा काळ थोडाफार आपण आपण जो आहे तो कुठेतरी आपल्याला चांगलं वाटतं. त्यानंतर भाऊ कदम जी कॉमेडी करतो ती कुठेतरी थोडीशी हलकी फुलकी वाटते. त्यानंतर संदीप पाठक जी आहे ती थोडी कॉमेडी करतो ती कुठेतरी थोडी हलकी फुलकी वाटते. बाकी तसं जर पाहिलं तर पूर्णपणे असा लक्ष केंद्रित करून पाहावा असं चित्रपटामध्ये मला तरी काही वाटत नाही. तर ओव्हरऑल चित्रपटाचा जर विचार केला तर या चित्रपटाला मी देईल एक स्टार. एक स्टार पण का, तर फक्त आणि फक्त भूषण पाटील याची थोडीशी ॲक्टिंग, त्यानंतर जे काही संगीत आहे किंवा गाणी आहे या गाणीला गाण्यासाठीच हा एक स्टार खरं तर आहे. कारण का चित्रपटामध्ये तुम्ही तुमचे पैसे खर्च करून विकेंडला चित्रपटात पाहण्यास जावं अशा प्रकारचा चित्रपट आहे असं मला तरी काही वाटत नाही. त्यामुळे तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल, याचा ट्रेलर पाहिला असेल, तर हा तुम्हाला चित्रपट कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.